धारावीचा सुखा करता आगमन सोहळा 2023 15 ऑगस्ट 2023 शिवसेना शाखेच्या बाजूच्या गल्लीतून आतमध्ये मूर्तीला घ्यायची आहे. मूर्ती सध्या अडकली, बघूया काय होत. मूर्ती इतकी भव्य दिव्य आहे की ती आतमध्ये शेताशिरेना झाली आणि त्यात हलका हलका पाऊस सुरू आहे. अतिशय सुंदर आणि भव्य दिव्य मूर्ती आहे पण ती शाखेच्या गल्लीमध्ये फिरायला मागत आहे. जवळजवळ अर्धा पाऊला तास झाला इकडेच आहे. बघूया आतमध्ये कशा पद्धतीने त्याला ॲडजस्ट करून फिरवता येते. पुन्हा मूर्तीला रिवर्स घेतलेल्या पाठीमागे, लेट्स सी. त्यामध्ये आता हलका हलका पाऊस सुरू झालेला आहे पण जोश काही कमी नाही लोकांचा. बघा असंख्य अशी गर्दी मुलांची, अतिशय सुंदर असा क्राऊड, शिस्तबद्ध पद्धतीने सगळं सुरू आहे. मूर्तीला पूर्णपणे पाठी घेतलेला आहे आणि धारावीतल्या ऑलमोस्ट सर्व मंडळातली मुलं, हौशी, तरुण तरुणी, बाल वृद्ध वयोवृद्ध सर्व आले. आता बघूया आतमध्ये शेप दे. पुन्हा एकदा ट्राय मारला आहे. जवळजवळ पावणा तासाच्या वरती झाला आहे. त्याच ठिकाणी मारते मूर्तीला ॲडजस्ट करतात आहे. मूर्ती आतमध्ये शिरते का नाही कोण असं लावून, पण शिरणार आहे नक्कीच, शिरणार आहे नक्कीच. पण बघूया आणखीन किती कष्ट करावे लागतात. धारावीचा सुख करता 15 ऑगस्ट 2023 अतिशय सुंदर आगमन सोहळा, असंख्य असे क्राऊड, अतिशय सुंदर असा क्राऊड. मूर्ती आतमध्ये एंटर होते आहे गल्लीच्या आतमध्ये. खरं ही गल्ली खूप अरुंद आहे. बघूया मंडळाचे कार्यकर्ते मुलं सर्व मेहनत करतात आहे. लेट्स सी आणखीन किती वेळ जातो. मूर्ती आत जाणार आहे नक्कीच, पण बघूया आणखीन किती परीक्षा द्यावी लागते. शेवटी गणपतीला विघणार ना म्हणतात, संकटाला धावून येणार आहे म्हणतात, आणि तसे मूर्ती ज्या मंडळाची आहे त्या मंडळाचं नाव धारावीचं सुखकर्ता असं आहे. आणि सुखकररित्या मूर्ती आतमध्ये जाणार, थोडे कष्ट करावे लागतील आणि मंडळाचे कार्यकर्ते मुलं करतात. बघूया 90% मूर्ती फिरलेली आहे आतमध्ये, थोडासाठी राहिलं आहे. मला वाटतं तुम्हाला पुन्हा एकदा मागे घेतात आहे, पुन्हा मागे घेऊन एक ट्राय मारतील आणि आतमध्ये येणार आहे. आणि ऑलमोस्ट मूर्ती आतमध्ये आल्यास जमा. ऑलमोस्ट मूर्ती आतमध्ये आल्या जमा. जवळजवळ आतमध्ये फिरलेली आहे, फक्त आता डाव्या बाजूने थोडंसं पुढे घेतलं की होऊन जाईल. पुन्हा एकदा मागे घेतात आहे. आतमध्ये आले आल्या पावसाने स्वागत केलेलं आहे गणपती बाप्पाचं. जशी मूर्ती आतमध्ये आली तसं पावसाने स्वागत केलेलं आहे गणपती बाप्पा. अतिशय सुंदर अशा पद्धतीने आगमन सोहळा धारावीचं सुखकर्ता 2023 आगमन सोहळा 15 ऑगस्ट 2023. पावसाच्या सरी सुरू झालेल्या आतमध्ये शिरलेले आहे, सुंदर अशा पद्धती.